नमस्कार, विद्यास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल लाडूची एक खास रेसिपी बघणार आहोत। तर यामध्ये आपल्याला तासनतास बेसन पीठ भाजत बसण्याची काहीच गरज नाही। सोबतच हे लाडू फक्त 3 साहित्यामध्ये तयार होतात। तर हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ भाजायचं नाही, कोणताही पाक तयार करायचा नाही किंवा कोणताही पदार्थ आपल्याला तळून घ्यायचा नाही। फक्त 3 साहित्यामध्ये असे परफेक्ट लाडू तयार होतात। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर हे लाडू तयार करण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य बघूयात। तर इथे बघा, 2 वाट्या फुटाण्याची डाळ घेतली आहे। तर याला काही भागामध्ये डाळवे सुद्धा म्हणतात। तर आता ही घेतलेली फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजत असताना गॅस मध्यम ठेवायचा आणि एकसारखी हलवत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर ही फुटाण्याची डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे डाळ भाजण्यासाठी आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही। 4 ते 5 मिनिटांमध्ये मध्यम गॅसवरती ही डाळ भाजली जाते। तर ही फुटाण्याची डाळ अगोदरच भाजलेली असते, तरीसुद्धा आपण ही डाळ पुन्हा का भाजतो हे बघूयात। तर डाळ भाजण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला ही डाळ भाजून झाल्यानंतर थंड करायची आहे आणि मिक्सरमधून याचं पीठ तयार करायचं आहे। तर मिक्सरमध्ये इझिली याचं पीठ आपल्याला तयार करता यावं, सोबतच डाळ भाजून घेतल्यामुळे लाडू आणखीन खमंग लागतात, म्हणूनच आपण डाळ भाजून घेतो आहे। तर ही डाळ किती वेळ भाजायची आणि गॅस आपल्याला कसा ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आहे की मोठा ठेवायचा आहे, हे सुरुवातीला आपण बघितलंच आहे। पण ही डाळ भाजली आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं, तर बेसन पीठ भाजताना जसा सुगंध येतो तसा सुगंध ही डाळ भाजल्यानंतर सुद्धा यायला लागतो। मग गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेली डाळ ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची। तर भाजून घेतलेली डाळ थंड होण्याची वाट बघूयात। थंड झालेली डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक पीठ होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतली आहे। आता याला मी मिक्सरमधून फिरवून घेते। तर या पद्धतीचं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे। तर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठामध्ये कुठे मोठी डाळ शिल्लक राहिली असेल तर तीसुद्धा बाजूला निघेल। तर इथे बघा, तयार करून घेतलेलं पीठ मी चाळणीमध्ये काढून घेतलं आहे आणि याला मी आता चाळून घेते। मिक्सरमधून तयार करून घेतलेलं हे पीठ जे आहे, हे जर व्यवस्थित बारीक झालेलं नसेल, जास्त डाळीचे कण जर शिल्लक असतील, तर पुन्हा तुम्ही याला मिक्सरमधून फिरवून घ्या आणि चाळून ते पीठसुद्धा या पीठामध्ये मिक्स करून घ्या। ज्या वाटीने फुटाण्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे आणि साखरसुद्धा मिक्सरमधून बारीक फिरवून घेतली आहे। तर इथे बघा, आपली पिठी साखर तयार आहे। तर ही पिठी साखरसुद्धा आपण मोजून घेऊयात। एक वाटी साखरेची इथे 1/4 वाटी एवढी पिठी साखर तयार झालेली आहे। तर 2 वाट्या फुटाण्याची डाळ असेल तर त्यासाठी तुम्ही 1 वाटी पिठी साखर घातली तरी चालेल, पण मी इथे पूर्ण तयार झालेली पिठी साखर या लाडूसाठी वापरणार आहे। तर इथे 1/4 वाटी एवढी पिठी साखर आपण याच पिठामध्ये चाळून घेऊयात। तर प्रमाण इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, 2 वाट्या फुटाण्याची डाळ असेल तर त्यासाठी 1 वाटी साखर मिक्सरमधून फिरवून घ्यायची आणि तयार झालेली संपूर्ण पिठी साखर लाडूसाठी वापरायची। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखर तुम्ही कमी करू शकता आणि जास्त गोड आवडत असेल तर यापेक्षा जास्तही साखर घालू शकता। पण मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट गोड चवीचे लाडू तयार होतात। आता बघा, बेसन पीठ आणि तयार करून घेतलेली पिठी साखर आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर लाडू तयार करण्यासाठी लागणारं तिसरं साहित्य बघूयात। तर इथे बघा, 1/4 वाटी वितळलेलं तूप मी घेतलेलं आहे। तर तूप आपल्याला हलकंसं गरम ठेवायचं आहे। तर इथे बघू शकता या पद्धतीने, आता घेतलेलं तूप आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडं थोडं तूप आपल्याला या बेसन पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर या लाडूमध्ये हलकंसं गरम तूप वापरण्याचं कारण बघूयात। तर हलकं गरम तूप घातल्यामुळे घातलेली पिठी साखर जी असते ती थोडीशी वितळते आणि त्यामुळे लाडूचं हे मिश्रण
अगदी परफेक्ट तयार होतं आणि लाडू बांधायला सुद्धा आपल्याला सोपं जातं। तर थोडं थोडं तूप या मिश्रणामध्ये मी घालून घेते आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते। तर दोन्ही हाताने आपल्याला तूप या मिश्रणाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, तेव्हाच लाडू आपले अगदी व्यवस्थित तयार होतात। तूप जास्त गरम करून घालू नका, नाहीतर यामध्ये घातलेली पिठी साखर वितळते आणि त्यामुळे लाडूचा आकार जो आहे तो पूर्ण बिघडतो। तर इथे बघा, या पद्धतीने आपल्याला हे अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साहित्य जे आहे ते छान एकजीव होतं आणि लाडू बांधायला सुद्धा सोपं जातं। तर या लाडूसाठी पाऊण वाटी एवढं वितळलेलं तूप मला लागलेलं आहे। आता 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे लाडूचं जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे। तर एकसारख्या आकाराचे लाडू तयार व्हावेत यासाठी एक कप मी घेतला आहे आणि त्या कपामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण मी भरून घेतलं आणि या पद्धतीने लाडू तयार करून घेतला। तर इथे बघा, इझिली हे लाडू आपल्याला तयार करता येत आहेत, अजिबात लाडू वाळायला त्रास होत नाही। तर हे लाडू आपण मुख्य 3 साहित्यामध्ये बनवतो आहे, म्हणून यामध्ये वेलची पावडर किंवा कोणतेही ड्रायफ्रूट घातले नाहीत। तुम्हाला जर वेलची पावडर, थोडंसं जायफळ किंवा आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे असतील तर या लाडूच्या मिश्रणामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे बघा, अगदी परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहेत। बेसन लाडूसारखेच सेम हे लाडू चवीला तयार होतात। बेसन लाडूला आपल्याला तासनतास बेसन पीठ भाजावं लागतं, तरीसुद्धा कधीकधी आपले बेसन लाडू बिघडतात, तुपाचं प्रमाण कमी अधिक होतं। बेसन लाडूच्या तुलनेत फुटाण्याच्या डाळीचे लाडू बनवायला फार सोपे आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी अचूक आहे। सांगितलेली कृती आणि सांगितलेले योग्य प्रमाण घेतलं तर तुमचेसुद्धा लाडू याच पद्धतीने अगदी परफेक्ट तयार होतील। तर एकदा या पद्धतीने तुम्ही लाडू बनवले तर बेसन लाडू बनवण्याऐवजी तुम्ही हेच लाडू बनवाल, कारण ते एवढे परफेक्ट तयार होतात। बेसन लाडू खातो आहे की डाळीचे लाडू हे सुद्धा आपल्याला कळणार नाही। तर या लाडूसाठी वापरलेलं परफेक्ट प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, तिथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। मारवाडी समाजामध्ये तीज या सणाला हे लाडू बनवले जातात। तर इथे बघा, सगळे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत, एकसारख्या आकारामध्ये परफेक्ट असे सगळे लाडू तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये सुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये झटपट तयार होणारे हे लाडू तयार करता येतील। 2 वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये इथे मध्यम आकाराचे 9 लाडू तयार झालेले आहेत। तर इथे हा लाडू आपण आता तोडूनसुद्धा बघूयात, आतूनसुद्धा हा एवढा परफेक्ट झालेला आहे। तर हा लाडू अगदी बेसन लाडूसारखाच लागतो, बनवायला सोपी आणि खायला एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे। तेव्हा या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर यासारखे आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।